ऐवजी चिंचेचा 2 चमचे कोळ वापरला तरी चालेल, किंवा चिंच नसेल तर लिंबू किंवा कोकम वापरलं तरी चालेल। आंबटपणामुळे माशाचा वशाटपणा कमी होतो, शिवाय माशाची टेस्टही वाढली जाते, त्याच्यामुळे काहीतरी आंबट नक्की वापरा। तसंच एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो मी यामध्ये टाकून घेतला आहे। आता हा टॉमॅटो आपल्याला 2 ते 3 मिनिटं मस्त परतवून घ्यायचा आहे, अगदी मऊ होईपर्यंत हा आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे 2 मिनिटं मी याच्यावर झाकण ठेवते। टोमॅटो मस्त असा मऊसूत झालेला आहे। आता यामध्ये मी 8 ते 10 लसूण पाकळ्या ठेचून टाकणार आहे। ह्या एक्स्ट्राच्या मी टाकत आहे, लसणाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो। तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता। आता हे अजून 1/2 मिनिट मी फ्राय करून घेणार आहे। हा मसाला बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे, तुम्ही बघू शकता मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे। आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 1/2 चमचा हळद टाकून घेणार आहे आणि 2 ते 3 चमचे साठवणीचा मसाला, काळा मसाला किंवा मालवणी मसाला कुठचाही चालेल, आणि तोही नसेल तर 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला तुम्ही यामध्ये वापरू शकता। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले मासे टाकून घ्यायचे आहेत। आता हे मस्त असं फ्राय करून झालं की यामधला मी 1/2 मसाला काढून घेणार आहे। यातला 1/2 मसाला काढून घ्यायचा आहे एका वाटीमध्ये आणि यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले मासे टाकून घेणार आहोत। सोबतच चमचाभर मीठ टाकून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। हे व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत। 1 मिनिटभर हे असेच आपल्याला परतवायचे आहेत आणि यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकणार आहोत। तुमच्या गरजेनुसार तुम्ही इथे पाणी वापरायचं आहे। 1 ते 2 ग्लास पाणी तुम्ही इथे वापरू शकता रश्श्यासाठी। तुम्हाला जर रस्सा नसेल काढायचा तर तुम्ही अशाच कंडिशनमध्ये हे असेच मंद गॅसवरती मासे फ्राय करून घेऊ शकता। अशाच प्रकारे केलेले मासेही खूप छान लागतात। आपल्याला इथे रस्सा काढायचा आहे म्हणून आपण इथे पाणी वापरत आहोत। थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूया, म्हणजे या रश्श्यामध्ये याचा फ्लेवर छान उतरला जाईल। माशाच्या रश्श्याला छान उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर 4 ते 5 मिनिटं हे छान शिजवून घ्यायचे आहेत। जास्त वेळ शिजवू नये, 4 ते 5 मिनिटापेक्षा जर तुम्ही मासे जास्त शिजवलेत तर मासे गाळा होण्याची दाट शक्यता असते। 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत, मस्त माशाच्या रश्श्यावरती तर्री आलेली आहे। आता आपण हा रस्सा काढून घेऊयात। रस्सा काढताना सांडशीच्या मदतीने कढईला व्यवस्थित पकडायचं आहे आणि मासे खाली पडू नयेत यासाठी याला आडवं असं उलथानं पकडायचं आहे। अशा प्रकारे सर्व रस्सा आपण काढून घेऊयात। तुम्ही उलथाण्याच्या ऐवजी कढईला पुरेल एवढं ताट लावलं तरी चालेल। मस्त असा रस्सा काढून झालेला आहे। आता कढई पुन्हा गॅसवर ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम फास्ट ठेवून त्यातला उरलेला रस्सा आटवायचा आहे। मासे कढईत व्यवस्थित सेट करायचे आहेत अशा पद्धतीनं। सोबतच आपण 1/2 काढून ठेवलेला मसाला यावरती अशा प्रकारे स्प्रेड करायचा आहे किंवा पसरवून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता तुम्हाला आवडत असेल तर। तसंच चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। आता मीडियम गॅसवर हे मस्त असे 5 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे। 5 मिनिटानंतर
पलटी करायच्या आहेत। अगदी हलक्या हाताने हे मासे व्यवस्थित पलटी करून घ्यायचे आहेत आणि 5 मिनिटं पुन्हा फ्राई करायचे आहेत। यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया। आपण चेक करूया, मासा शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने झणझणीत माशाचा रस्सा आणि फ्राय केलेला रोहू मासा तयार झालेला आहे। आता आपण हा फ्राय केलेला मासा डिशमध्ये काढून घेऊयात। नक्की करून बघा। रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।